थे और वो चुनाव सबने देखा है। इस दफा भी वैसा ही हुआ है, लेकिन मैंने पूरे बारामती में सब लोगों को मिलने की कोशिश की और मुझे विश्वास है बारामती के लोग इस दफा मुझे अच्छे वोटों से जीत के दे देंगे। बारामती में इस बार सिंपथी गेम हो रहा है, दोनों बाजू से ऐसे एलिगेशन हो रहे हैं। मैंने क्या सिंपथी गेम किया, दोनों बाजू में एक दो बाजू मेरी है, तो मैंने कहा कि मैं मेरा लास्ट का स्पीच आपने देखा होगा जिसको हम समारोह की सभा बोलते हैं, लास्ट सभा जो हमारी यहाँ होती है, तो मैंने जो 5 साल में काम किया है, आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ, आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ, क्या हमारा विजन है, क्या हमारा मैनिफेस्टो है, वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी मैंने की है, जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्ति के थे वहाँ जाके, और मेरे बारामती में भी मैंने सबसे ज्यादा लीड मिला था, क्या इस बार भी कायम रहेगा आपको लग रहा है? अभी वो उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है, बारामती के वोटर उसके बारे में सोचेंगे, लेकिन मुझे विश्वास है बारामती के लोग मुझे बहुत अच्छे डिफरेंस से अच्छे मार्जिन से जिता के देंगे। मराठी मध्ये मतदान करायला आलेला आहात या निवडणुकीमध्ये, प्रचारात तुम्ही बारामतीमध्ये आलेले बघायला मिळालं, अनेक वेळा तुम्ही बारामतीत हजेरी लावली, अवघड वाटत होती निवडणूक तुम्हाला? अवघड नव्हती, ज्यावेळेस आपल्या परिवारातलीच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती, म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती, मला ही निवडणूक सकारात्मक दृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती, त्याच्यामुळे मी आणि आमचे जे कोणी समर्थक होते, माझे प्रचार करणारे सहकारी होते, त्यांनी पण हीच भूमिका घेतली। तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट, महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बाईट, कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं। अजून आता आज संध्याकाळी 6 पर्यंत वोटिंग आहे, ती खबरदारी घेऊ, निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार आहोत। कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला, त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून